नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे मित्रांनो। तर आरोग्य विभागाबद्दल अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे, ते अपडेट आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत। जे की एक्झाम झालेली आहे मित्रांनो आरोग्य विभागाची, आपण सर्वांनाच माहीत आहे त्यामध्ये किती गोंधळ हा झालेला होता व किती गैरप्रकार यामध्ये बघायला मिळालेले होते। पण या सर्व गोष्टींवरती पडदा झाकून सरकारने त्यांना जे करायचं ती ज्या गोष्टी आहेत किंवा जी प्रोसिजर आहे ही पुढे चालूच ठेवलेली होती। तर त्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो। तर ती भरती जी आहे या ठिकाणी, ती भरती कॅन्सल होणार का किंवा परत जी आहे ते एक्झाम होणार का किंवा परीक्षा पुन्हा होणार का, या सर्व गोष्टींसाठीचा पर्दाफाश करायला एक बातमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। तर ती बातमी का आहे, कारण अजूनही काही विद्यार्थ्यांवर जे आहे ते या ठिकाणी गैरप्रकार करून जे विद्यार्थी लागलेले आहेत किंवा अभ्यास करून जे विद्यार्थी होते त्यांच्यावर देखील या ठिकाणी बराचसा अन्याय झालेला आहे आणि काही विद्यार्थी जे आहेत ते गैरप्रकार करून यामध्ये लागलेले आहेत, असं तुम्हाला बरंचसं ऐकायला मिळालेलं असेल। तर ही बातमी का आहे, आपण ही बातमी सविस्तर बघूया। बघा या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे, सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। चला तर सुरुवात करूया बघा। तर आजची बातमी आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लढा पारदर्शक नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची हॅशटॅग मोहीम सुरूच। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, जो पारदर्शक नोकर भरती आहे यासाठी विद्यार्थ्यांची हॅशटॅग मोहीम अजूनही सुरू असेल। बऱ्याचशा तुम्ही आरोग्य विभागाशी जर रिलेटेड असाल तर आरोग्य विभागाचे टेलिग्राम चॅनल्स आहे, यूट्यूब चॅनल्स आहे किंवा फेसबुक चॅनल्स आहे, त्यावर तुम्ही ॲड असाल तर अजूनही त्यामध्ये याच गोष्टींचा जो आहे तो वारंवार चर्चा चालू आहे मित्रांनो, किंवा मोहीम चालू आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल। तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आरोग्य विभागाच्या भरती काही उमेदवारांनी निकषांशी पूर्तता केलेली नसतानाही निवड यादीत नावे असल्याचे झाले उघड। तर काही उमेदवारांनी त्यांच्या निकषांची पूर्तता देखील केलेली नाही तरीसुद्धा त्यांचे नावं निवड यादीमध्ये आल्याचे या ठिकाणी उघड झालेले आहे। तर यामध्ये आपण सविस्तर माहिती बघूया। बघा या ठिकाणी बघा तुम्ही, तर सविस्तर माहिती आहे की आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडलेले असताना देखील राज्य सरकारने त्यावर अद्यापही कोणतेही पाऊल उचललेले नाहीत। यावर अंतिम निवड यादी जाहीर न करताच मोजक्या उमेदवारांना मेल व फोन करून कागद पडताळणीसाठी बोलवले। आपण सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेस कागद पडताळणीसाठी बोलवलं गेलेलं होतं तर त्याच्या अगोदर यादी जी आहे ती जाहीर करावी लागतं, पण ती यादी जाहीर झालेली नव्हती। यादी ही बऱ्याचशा दिवसांनंतर जाहीर करण्यात आलेली होती, त्या अगोदरच बऱ्याच दिवस अगोदर मुलांना कॉल्स किंवा ईमेल आलेले होते। तर कमी गुण असलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली, काही उमेदवारांनी अपेक्षित निकषांची पूर्तता केलेली नसतानाही त्यांची निवड यादीत नावे असल्याचे समोर आले। यावर अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी ऑनलाईन मीटिंग घेऊन आक्रमक भूमिका घेऊन लढा पारदर्शक नोकरीसाठी हॅशटॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे। तर यासाठी बघा, लढा पारदर्शक नोकर भरतीसाठी हॅशटॅग मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। तर खाजगी कंपनीमार्फत आरोग्य विभागाची परीक्षा घेतली त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोटाळा होत असताना सरकार डोळेझाक करीत आहे। अनेक वेळा तक्रार करूनही सरकार जागे होत नाही, प्रामाणिकपणे अभ्यास करून देखील निवड न होणे हा अन्याय असून याला जो आहे तो वाचा फुटावी म्हणून राज्यातील आरोग्य विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी एकत्रित येत चर्चा केली, त्यातून अनेक मुद्दे समोर आले आहेत। यापुढील भरतीही MPSC कडूनच करावी अशी मुख्य मागणी उमेदवारांनी केली आहे। तर आरोग्य विभागाच्या परीक्षा पद्धतीने ज्या उमेदवारांवर अन्याय झाला असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे। तर 17 मेपर्यंत उमेदवारांनी जे आहे ते हे बघा या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दिसत असतील तर हे काही संपर्क क्रमांक आहे, तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। जर तुम्ही आरोग्य विभागाशी निवडक किंवा आरोग्य विभागाशी रिलेटेड असाल, तुम्हालाही वाटत असेल या ठिकाणी भरतीमध्ये गैरप्रकार झालेला आहे किंवा तुमच्यावर कोणताही अन्याय झालेला आहे, तर हे जे मोबाईल नंबर दिसत आहे तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। किंवा काही माहिती तुमच्यापर्यंत असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तुमच्या आजूबाजूला झालेल्या, त्या गोष्टी देखील तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता मित्रांनो। तर बऱ्याच वेळा तुम्हाला टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे, आपण जर विचारलं आरोग्य सेवकचा निकाल कधी लागेल काय लागेल, तर सेम आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येतं मित्रांनो। प्रोसेस चालू आहे, 2-3 दिवसात लागेल किंवा लवकरच लागेल अशा प्रकारे, पण अजूनही कुठल्याही गोष्टीचा निष्कर्ष यामध्ये निघालेला नाही। तर या चर्चेतून समोर आलेले मुद्दे आपण बघूया। तर 45% गुणांची निकष असताना त्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती दिली आहे। पुढे आहे की 5 वर्षाचा अनुभव असावा असे जाहिरातीमध्ये नमूद असताना ज्यांनी खोटी माहिती सादर केली त्यांना नियुक्ती दिली आहे, की माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे। बघा, माहितीचे अधिकार काहींनी टाकलेला आहे त्यामध्ये देखील टाळाटाळ होत आहे। पुढील आहे की आरोग्य संचालकांना भेटून विद्यार्थ्यांनी निकालाची बाजू समोर मांडली,
तर त्यांचे एकूण न घेता खाजगी कंपनीकडे बोट दाखवले गेले. नॉन क्रिमिनल नसताना उमेदवारांना नियुक्ती दिली, कागदपत्रांची पडताळणी ही चुकीच्या प्रकारे केली. जाहिरातीच्या विरोधात न्यायालयात जाता येऊ शकते. अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या विरुद्ध केस दाखल केली होती आणि ती जिंकली देखील. तर वेळेवर सरकारने 50% जागा भरणार अशी घोषणा केली, त्यामुळे विविध जातीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गामधून प्रथम असून देखील त्यांची निवड झालेली नाही. ही मात्र पूर्ण ही जी आहे ही मात्र पूर्ण घेतली आहे, म्हणजे फी ही सॉरी ती फी आहे त्यांच्याकडून पूर्ण त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आपणही पाहिलं असेल की 50% जेव्हा यादी जाहीर झालेली होती त्यामध्ये असे काही प्रवर्ग होते की त्या प्रवर्गासाठी जागाच त्या ठिकाणी निघालेल्या नव्हत्या आणि त्यांनी जे आहे ते फॉर्म भरताना ऑलरेडी फी दिलेली आहे. त्यांच्या फी परतीची त्या ठिकाणी कोणतीही सोय नव्हती. पुढे आहे की सामूहिक कॉपी झालेली आहे, प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली नाही. एक बेंचवर दोन परीक्षार्थी बसले, एकामागे एक असे मुलं, या सर्व प्रकारचा आपण आधीही देखील ऐकलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी आहे ही मोहीम चालू आहे. हे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहे, जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता मित्रांनो, किंवा त्यांच्या मार्फत त्या जो लढा आहे त्यामध्ये तुम्ही देखील या मोहीमेमध्ये सादर होऊ शकतात किंवा त्यामध्ये भाग घेऊ शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो ही भरती पुन्हा व्हावी का किंवा या भरतीमध्ये जी निवड झालेली आहे ही गैरप्रकाराने झालेली आहे का तुम्हाला जर असं वाटत असेल तर कृपया तुमचं मत जे आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा मित्रांनो. आणि अशाच प्रकारे आरोग्य विभागातील कुठल्याही माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपलं चॅनल करेल. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करणार नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढे जी भरती होणार आहे त्यासाठी देखील आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजार बेल आयकॉन तिला क्लिक करून अनुभव क्षण करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.